एक वेळ जेवण मिळालं नाही तरी चालेल, पण खर्रा मिळालाच पाहिजे असं भयंकर व्यसन यवतमाळकरांना जडलंय. यवतमाळमध्ये कोरोना खर्र्यामुळेच पसरत असल्याचं प्रिव्हेंटिव्ह सोशल मेडिसिनच्या सर्वेक्षणात समोर आलंय. इंदिरा नगर मध्ये अचानक रुग्ण का वाढले हे तपासलं असता धक्कादायक बाब समोर आली आहे. पान टपऱ्या बंद आहेत, तरीही एक तरुण घरी खर्रा घोटून तो शहरात वितरित करीत होता. धक्कादायक म्हणजे खर्रा घोटणारा हा तरुण कोरोना बाधित होता, त्याच्या संपर्कातून 7 जणांना कोरोना झालाय. त्याचे पान शॉप बंद असताना ते घरी विक्री करत होता असं आमच्या समोर आलेलं आहे. तो त्यांच्यापासून आम्हाला 7 लोकांच्या त्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये ते आमच्या समोर येत आहे. आता जर पान मसाल्याच्या संदर्भात पान फिरले आपण बंद केलेले आहे, परंतु अनेक शौकीन असे आहेत की त्यांना खर्रा पान खाण्याचं हे आहे. एकाने घरातच पान फिरला चालू केला, तो पॉझिटिव्ह होता, त्याच्या माध्यमातून बऱ्याच जण पॉझिटिव्ह झालेले आहेत. हा खर्रा खाऊन शौकीन शहरभर थुंकत असतात, यामुळे कोरोना पसरण्याचा धोका जास्त आहे. स्वयंपाकी महिलेच्या माध्यमातून 23 जणांना तर हातपंपाच्या माध्यमातूनही यवतमाळमध्ये अनेकांना कोरोना झालाय. कष्टकरी, कामगार आणि छोटे मोठे व्यवसाय करून उदरनिर्वाह करणारे नागरिक पवारपुरामध्ये राहतात. अशात शहरात बंदी असतानाही व्यसनासाठी मात्र राजोसपणे खर्रा मिळतो. जुगार अड्डे व क्लब देखील सुरू असल्याची माहिती आहे. त्यामुळेही कोरोनाचा संसर्ग संपूर्ण शहरात पसरल्या असल्याची भीती व्यक्त होत आहे. यवतमाळमध्ये खर्रा खाल्याने अनेकांचा कर्करोगाने मृत्यू झालाय. आता त्याच खर्र्यामुळे कोरोनाही पसरतोय. यवतमाळकरांनो, वेळी जागे व्हा, स्वतःचा आणि दुसऱ्याचा जीव संपवू नका.